रसिक हो नमस्कार। ऋतू पर्वातलं नवीन पुष्प सादर करण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहोत। आजचं पुष्प हे ग्रीष्म ऋतूचं म्हणजेच वसंत ऋतूतलं नवचैतन्य आणि वर्षेतला सृजनोत्सव यांना जोडणाऱ्या धाग्याचं। धीर गंभीर ग्रीष्म। चैत्रातल्या वासंतिक हवेतला उबदारपणा हळूहळू उष्म्यात रूपांतरित होऊ लागलेला असतो। वैशाख बनवा हे शब्द सार्थ ठरवत उन्हाचा कडाका वाढू लागलेला असतो। तेव्हाच खरं तर ग्रीष्माची चाहूल लागलेली जाणवते। जेठ महिना जिया घबराए, पल पल सूरज आग लगाए, अशी अवस्था। ऊन मी म्हणायला लागतं, उन्हाची काहिली, तलखी, जीवाची तगमग, असे ठेवणीतले शब्द बाहेर पडू लागतात। कडक ऊन, मोठे दिवस, लहान रात्री आणि आभाळात जमू लागलेल्या पांढऱ्या मेघांच्या रांगा यांनी अधोरेखित केलेला भारदस्त ग्रीष्म ऋतू हा असा साऱ्या वातावरणात ठायी ठायी जाणवू लागतो। ग्रीष्म ऋतूचं ज्येष्ठत्व वर्णन करताना दुर्गा भागवत म्हणतात, वसंताचे खेळकर अल्लड वातावरण लुप्त होऊन प्रौढपणाची सावली दुनियेवर पडली आहे। वसंतातली कच्ची फळे ते फुलांचे तुरे आता लोपले। आता निसर्ग मधुर पक्व फळे घेऊन आलेला आहे। झाडांवर शेंगा धरल्या आहेत। वसंतातली कोवळी पालवी आता जुनवट झाली आहे। हे सारं जरी खरं असलं तरी रानावनात शिवण, अर्जुन, करंज, धावडा, कुडा, करमळ, बारतोंडी, गुंज आणि इतर अनेक वृक्ष ग्रीष्मातही फुललेले दिसतात। वसंतात फुलू लागलेले गुलमोहर, बहावा, रेन ट्री, पेल्टोफोरम, दाल आणि पांढरा चाफा असे बरेच देशी विदेशी वृक्ष ग्रीष्माच्या ऐन रखरखाटातही रस्त्याकडेला किंवा उद्यानांमध्ये आपले पुष्पसंभार सांभाळत मोठ्या डौलाने उभे असलेले शहरवासीयांच्या दृष्टीला पडतात। छाया मन्यस्य कुर्वंती तिष्ठंती स्वयमातपे, स्वतः तळपत्या उन्हात उभे राहून पांथस्थांना सावलीचा थंडावा देणाऱ्या वृक्षांबद्दल मनात अपार कृतज्ञता दाटून येते तीही याच दिवसात। अव्याहतपणे आपलं काम चोख बजावत राहणाऱ्या निसर्गाने उन्हाच्या कडाक्याने हैराण करणाऱ्या ग्रीष्मावर जलचक्राला गती देण्याची मोठीच जबाबदारी सोपवलेली असते। जितका उन्हाळा कडक तितका पुढचा पाऊसकाळ जोरदार असं समजलं जातं ते याचसाठी। ज्येष्ठातल्या पांढऱ्या मेघावलीकडे पाहत असताना पुढे वर्षेतल्या वर्षावाची हिरव्या शिवाराची सुखस्वप्न रंगवणारा शेतकरी भूमी सिद्ध करून ठेवत असतो। दिवसभराच्या उकाड्याने तना मनाला सुखावणाऱ्या वळवाच्या सरींचा अनुपम अशा मृदगंधाचा अनुभव देणारा असा हा ग्रीष्म शुभ्र अभ्रांनी आच्छादलेल्या ज्येष्ठातल्या आभाळाचा आणि आषाढातल्या कृष्ण मेघांची आतुरतेने वाट पाहायला लावणारा। ग्रीष्म ऋतूला समर्पित केलेली ही काव्य चित्रांजली ग्रीष्म गाथा। अल्लड शैशवते सरले, अल्लड शैशवते सरले, आले रे ऊनवयात, आले रे ऊनवयात, लागले म्हणाया मी तारुण्याच्या कैपात। अंतरात उसळे उर्मी अस्तित्व दाखवे अपुले ते घाव घालून वर्मी। श्रृंगार धरेने पुरता अजूनी
उतरवला नाही तो लागे दृष्ट कुणाचे अग्नि दिव्यातून जाये अंगांगी होई नाही लागला शोष कंठासी का कृष्ण मेघरे गाळे मावळतीच्या क्षितिजाशी तृप्तया धरेला करण्या तो मी घनसे संपृक्त परिनिरोप बळवा संगे धाडी होता मार्गस्थ संपन्न होय तव हस्ते सांगता अग्निहोत्राची गरजेल दुंदुभी गगनी नांदी ते शुभ पर्वाची अल्लड शैशव ते सरले आले रे ऊनवयात आले रे ऊनवयात आले रे ऊनवयात